नाशिकमध्ये पेट्रोल पंपावरती कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. नाशिकच्या सातूर भागात या आरोपींनी पेट्रोल पंपावरती कर्मचाऱ्यांना 19,000 लंपास त्यांचे केले होते. रविवारी रात्री घटना घडली होती. अवघ्या काही दिवसात पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्यात यश मिळवलं. या गुन्ह्यातल्या मुख्य आरोपी मधुकर खोपेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. CCTV आधारे पोलिसांनी या चोरट्यांना पकडलंय आणि गजाआड केलाय. पण पाहतो हा सगळा थरार जो आहे तो CCTV कैद झालाय आणि याच CCTV आधारे पोलिसांनी पाठलाग करत या चोरट्यांना गजाआड केलाय. पेट्रोल पंपावरती हा सगळा प्रकार चोरीचा आणि मारहाणीचा प्रकार घडलेला होता.